मित्रांनो नमस्कार, तुमचं स्वागत आहे सी के गोट फार्म यूट्यूब चॅनल मध्ये। आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये बोकड पालन विषयी माहिती बघणार आहे। तर बोकड पालन मध्ये दोन फरक टाइप पडतात की ते म्हणजे कटिंग साठी बोकड पालन आणि ईद कुर्बानीसाठी बोकड पालन। कटिंग साठी जे बोकड पालन करतो आपण, तर ते बोकड म्हणजे 3 महिन्यानंतरचे बोकड खरेदी करायचे, 3 महिने सांभाळायचे आणि त्याच्यानंतर विक्री करायचे। तर ते झालं कटिंग साठी बोकड पालन, म्हणजे उस्मानाबादी गावरांच्या शेळ्यांचं बोकड आहेत ते। दुसरी गोष्ट मध्ये ईद कुर्बानीसाठी बोकड पालन, ते म्हणजे मोठे बोकड घ्यायचे, 1 वर्षभर सांभाळायचे आणि ईदला विक्री करायचे। तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये कटिंग साठी जे बोकड पालन आहे तर त्याच्याविषयी माहिती बघणार आहे। तर भरपूर शेळीपालकांचा कल असतो किंवा शेळीपालन व्यवसाय सुरू करताना भरपूर शेळीपालक म्हणतात की आम्हाला शेळीपालन नाही करायचं, आम्हाला बोकड पालन करायचं आहे। कारण कसं आहे की शेळ्यांना जे करडाचं निवेजन आहे किंवा शेळीच्या गाभण काळातील काळजी आहे, ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा किचकट आहेत। तर त्याच्यापेक्षा बोकड काय की बोकड आणायचे आणि एका कप्प्यामध्ये ठेवायचे आणि फक्त चारा खोराक टाकायचा, विषय संपला। म्हणजे शेळ्यांचं काळजी घेण्यापेक्षा, शेळ्यांचं निवेजन करण्यापेक्षा बोकड पालन व्यवसाय चांगला आहे आणि आम्हाला तो व्यवसाय करायचा आहे। पण म्हणजे बोकड पालन व्यवसाय शेळ्यांपेक्षा चांगला आहे, कधी चांगला आहे ते पुढे तुम्हाला समजणार आहे, आणि कधी तोट्यामध्ये हा व्यवसाय जातो ते पण पुढे तुम्हाला समजणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कोणकोणते मुद्दे क्लिअर करणार आहे ते तुम्हाला सांगतोय। बोकडाची खरेदी कुठून करायची, बोकडाचं आरोग्य नियोजन म्हणजे बोकड आणल्यानंतर सेट कसा करायचा वगैरे, त्याच्यामध्ये लय गडबड होते। त्याच्यानंतर बोकडाची वजन वाढ ही होणं खूप महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यानंतर बोकडाची विक्री आहे, आणि त्याच्यानंतर बोकड पालन व्यवसाय कधी चांगला आहे, म्हणजे कोणत्या गोष्टी केल्यानंतर बोकड पालन व्यवसाय चांगला आहे, ह्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे। मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजारा असलेल्या घंटीवरती क्लिक करा, जेणेकरून मी जो व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल। तर पहिल्यांदा आपण बघणार आहे की बोकडाची खरेदी कुठून कुठून आपण करू शकतो। तर त्याच्यामध्ये 3 भागातून आपण खरेदी करू शकतो। एक म्हणजे बंदिस्त फार्म आहे, दुसरं म्हणजे शेतकऱ्याकडून आणि तिसरं म्हणजे बाजारातून। बऱ्यापैकी जे आपण कटिंगसाठी जे बोकड पालन करतो तर त्याची खरेदी, त्या बोकडांची खरेदी जी आहे तर ते आपल्याला बाजारातून करावी लागते। कारण उस्मानाबादी गावरान शेळ्यांचे बऱ्यापैकी फार्म नाहीत, खूप कमी आहेत आणि तिथं बोकड पण जास्त उपलब्ध होत नाहीत। तर त्यासाठी आपल्याला मग बाजारात जावं लागतं, ती गडबड पुढे सांगणार आहे। तर मी असं सांगेन की तुम्ही जे बोकड पालन जे करताय तर त्याच्यामध्ये क्रॉसमधलं बोकड असायला पाहिजे। क्रॉसमधलं म्हणजे काय, उस्मानाबादी बिटल क्रॉस, उस्मानाबादी बोर, उस्मानाबादी कोटा, शिरोई, जे क्रॉसमधले जे बोकड आहेत ना, तर ती बोकड हे बेस्ट आहेत वजन वाढण्यासाठी। तुम्ही भरपूर यूट्यूब चॅनलवरती बघितलं असाल की 500 रुपयाचा बोकड, 1000 रुपयाचा बोकड, 1500 रुपयाचा बोकड, आणि आपण विचार करतोय की यार 1500 बोकड आपण घ्यायचा, 2-3 महिने सांभाळायचा, 5-6 हजार लिकायचा, तर ह्याच्यामध्ये गडबड जास्त होते। तर मी असं सांगेन की बोकडाची वजन वाढ हे कधी जास्त होत असते लहान पिलांची, तर आईचं दूध प्यायल्यानंतर। तुम्हाला सांगतो 90% वजन वाढ हे आईचे दूध प्यायल्यानंतर होत असते। आणि लोक काय करतात की लहान 15-20 दिवसाची बोकड विकतात, तर त्याच्या मागे काहीतरी प्रॉब्लेम असतो, म्हणजे की साथीच्या रोगाची लागण झालेली असते किंवा शेळीची मृत्यू झालेली असते, असं प्रॉब्लेम असतात। तर त्यासाठी तुम्ही बोकड कुठल्या वयाचे घ्यायला पाहिजे, ते 2.5 ते 3 महिने वय झाल्यानंतरच बोकडाची खरेदी करायला पाहिजे। त्याच्यापेक्षा जर छोटे तुम्ही बोकड घेतले तर त्याच्यामध्ये गडबड हे जास्त प्रमाणात येते। म्हणजे ते म्हणजे काय की बोकडाचं वजन वाढ होत नाही किंवा रोग, त्या रोगाला जास्त बोकड बळी पडतात, मृत्यू होते, बोकड सेट होत नाहीत। तर त्यासाठी 2.5 ते 3 महिन्यानंतरच्या बोकड घ्या, तुम्हाला खूप चांगला ह्याच्यातून फायदा होणार आहे। आणि बोकड खरेदी कुठून करायला पाहिजे, एक म्हणजे बंदिस्त फार्म, बंदिस्त फार्मवर जर नाही भेटलं तर शेतकऱ्याकडून, आणि शेतकऱ्याकडून जर नाही भेटलं तर तुम्ही मग बाजारातून बोकड घ्यायला पाहिजे। तर आपण ह्याच्यामध्ये पुढचा मुद्दा बघणार आहे, तर ते म्हणजे बोकडाचं आरोग्य नियोजन कसं प्रकारे असायला पाहिजे। म्हणजे आपण जे बोकड घेतलेली जी आहे तर ते कशा प्रकारे सेट करायचे वगैरे, ते सगळं आता आपण बघणार आहे ह्याच्यामध्ये। त्याच्यामध्ये विषय काय होतो जास्त, तर ते म्हणजे बोकड सेट करताना जास्त प्रॉब्लेम येतोय। म्हणजे प्रॉब्लेम कसा आहे की बाजारातून जर आपण बोकड घेतले तर त्याच्यामध्ये साथीच्या रोगाची जास्त प्रॉब्लेम झालेला असतो। तर तो म्हणजे जसं की PPR आहे, FMD आहे, हे जे PPR आणि FMD हे जे रोग आहेत ना, तुम्हाला सांगतो 250 किलोमीटर पर्यंतही जाऊ शकतात। आता तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो, PPRचे जर विषाणू आहेत तर ते विषाणू हवेमध्ये गेले आणि हवा जर जास्त लागली तर ते 250 किलोमीटर पुढे जाऊ शकतात। समजा तुम्ही जे बोकड घेताय ते बोकड तुम्ही बघितला चांगला आहे, तंदुरुस्त आहे वगैरे, पण तिथं एक PPRची FMD लागण झालेली एक शेळी असते आणि त्या शेळीचे जे विषाणू जीवाणू जे आहेत ना, हवे वाटेत त्या बोकडामध्ये येतात आणि बोकड घेताना काय आपल्याला लक्षण दिसत नाहीत, पण त्याच्यानंतर बोकड जे
आपण आपल्या फार्मवरती आणतो तर त्यावेळेस गडबड जास्त होते. तर ते म्हणजे काय की त्याच्यानंतर लक्षणं दिसतात साथीचे वगैरे आणि त्याच्यामध्ये त्या बोकडाची मरतूक होते. आणि भरपूर लोक काय करतात, समजा बाजारातून जर बोकड घेतले तर बोकड घेतल्यानंतर काय करतात, त्यांच्याकडे समजा शेळ्या आहेत किंवा जुनी बोकड आहेत तर त्या बोकडामध्ये ते मिक्स करतात आणि त्याच्यामुळे काय होतं की नवीन बोकडामुळे जुन्या बोकडांना साथीच्या रोगाची लागण व्हायचे चान्सेस असतात. तर त्यासाठी बोकड सेट करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजे कोणती आहे की तर ते बोकड तुम्ही आयसोलेशनमध्ये म्हणजे वेगळ्या कप्प्यामध्ये ठेवणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. सर्वसाधारण ते बोकड 15 दिवस वेगळ्या कप्प्यामध्ये ठेवायचे आणि त्याच्यानंतर ते बोकड जुन्या बोकडामध्ये मिक्स करू शकता. तर त्याची प्रोसेस तुम्हाला सांगतो कसं आयसोलेशनमध्ये हे करायचं. समजा तुम्ही बोकड आणलेत जास्त अंतरावरून 40, 50 किंवा 100 किलोमीटर अंतर असेल तर आणल्या काय करायचं तर त्या बोकडांना गुळ पाणी द्यायचं. नाहीतर काय होतं की बोकड आणलेत आणि लगेच तुम्ही चारा खुराक दिला तर ते काय होतं की बोकडाला प्रवासाचा ट्रेस असतो त्याच्यामुळे अपचन वगैरे हा प्रॉब्लेम येत असतो. तर त्यासाठी बोकड आणल्या तुम्ही काय करायचं तर त्यांना गुळ पाणी द्यायचं. सर्वसाधारण आपण उदाहरण घेऊया 3 महिन्याची बोकड आहे तर 3 महिन्याच्या बोकडांना तुम्ही गुळ किती द्यायला पाहिजे, 20-30 ग्रॅमच्या आसपास तुम्ही गुळ देऊ शकता, काही अडचण नाही. आणि बोकडांची वाहतूक कधी करायला पाहिजे, सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही बोकडाची वाहतूक करायला पाहिजे. आता बघा, तुम्ही बोकड आणले, बोकड आणल्यानंतर तुम्ही पुढची प्रोसेस काय करायची तर त्यांना मल्टीस्टार म्हणून एक औषध आहे, वेटमॅन कॅन कंपनीचं औषध आहे. तर मल्टीस्टार औषध हे 3 महिन्याची जर बोकड असतील तर तुम्ही 5 ml मल्टीस्टार औषध देऊ शकता. कंटिन्यू 1 महिना औषध सुरू ठेवायचं. मल्टीस्टार औषध काय काम करतं तर ट्रेस, त्या बोकडावरची जो ट्रेस आहे ट्रेस रिमूव्ह करण्यासाठी आणि व्हिटॅमिन्स आणि खनिजांची जी कमतरता आहे तर ती कमतरता भरून काढण्याचं काम हे मल्टीस्टार औषध करत असतं. तर तुम्ही काय करायचं, गुळ पाणी दिल्यानंतर 3 दिवसानंतर त्या बोकडाचं जंतनाशक करायचं. जंतनाशकमध्ये कोणतं औषध वापरू शकता तर ते अल्बोमार म्हणून एक बेस्ट औषध आहे. अल्बोमार म्हणजे बेस्ट तर म्हणजे भरपूर पण जंतनाशक आहेत, पण सुरुवातीला अल्बोमार द्या. 10 किलोला 3 ml प्रमाण आहे बोकडाचं वजन बघा आणि त्याच्यानुसार जंतनाशक करा. प्रत्येक महिन्याला जंतनाशक करायचं, पहिल्यांदा अल्बोमार द्या, दुसऱ्या वेळेस निलजान द्या, त्याच्यानंतर फॅसमिन द्या, हायटेक द्या, अशा प्रकारे तुम्हाला जंतनाशक करावं लागतं. त्या दिवशी आपण जंतनाशक केलंय तर 3 दिवसानंतर आपण काय करायचं, 7 ते 8 दिवस थांबायचं आणि त्याच्यानंतर लसीकरण करायचं. तर लसीकरण कोणतं आहे तर पीपीआरचं लसीकरण करायचं आणि त्याच्यानंतर ऋतुमानानुसार दुसरं लस आहे. जर हिवाळा असेल तर तुम्ही कुठलंही फिमडी करा, म्हणजे 1 महिना गॅप ठेवायचा. पीपीआर जर आता लसीकरण केलं 1 महिना गॅप ठेवायचा, पुढच्या महिन्यात एफएमडी करायचं, त्याच्यानंतर आंतरविषार करायचं. पावसाळा असेल तर आंतरविषारचं करा, हिवाळा असेल तर एफएमडीचं करा, आणि उन्हाळा असेल तर पहिल्यांदा आपण पीपीआरचं करतोय. त्याच्यामुळं काय होतं की रिस्क कमी होते आणि त्याच्यानंतर मग बोकडांना जर कोणता आजार वगैरे नसेल तर जुन्या बोकडामध्ये सेट ठेवायचे, काहीच अडचण येत नाही. आता आरोग्य निवेदनमध्ये औषध कशा प्रकारे द्यायचे ते तुम्हाला सांगतोय. 30 दिवसाचं निवेदन आहे तर 30 दिवसापैकी पहिले 10 दिवस लिव्हर टॉनिक द्यायचं. ब्रोटॉन हे बेस्ट आहे लिव्हर टॉनिकमध्ये. ब्रोटॉन हे तुम्ही 5 ml पासून 7 ml देऊ शकता, काही अडचण नाही. तर त्याच्यानंतर पहिले 10 दिवस बघितलं, त्याच्यानंतरचं 10 दिवस हे कॅल्शियम तुम्ही द्यायचं. तर कॅल्शियममध्ये ऑस्टवेट आणि वायमुराल मग ते दोन्ही मिक्स करून द्या, त्याचा जबरदस्त रिझल्ट आहे. सर्वसाधारण 7 ml पासून 10 ml कॅल्शियम देऊ शकता, काही अडचण येत नाही. आणि 30 दिवसापैकी शेवटचं 10 दिवस तुम्ही मग मल्टीस्टार आहे किंवा टोनोबोस्ट आहे किंवा प्रोटीन सी किंवा शार्कोफेरॉल ह्याच्यामधलं कोणतंही एक औषध तुम्ही देऊ शकता. हे 30 दिवसाचं तुम्हाला निवेदन सांगितलेलं आहे औषधाचं. तर आता आपण बघणार आहे तर ते म्हणजे की बोकडाची वजन वाढ कशा प्रकारे करायला पाहिजे, कोणतं घटक द्यायला पाहिजे. तुम्ही सुका चारा देताय, तुम्ही वाला चारा देताय तर बोकडात व्यवस्थित राहतील पण वजन वाढ होणार नाही. तर वजन वाढ जर करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे तर ते म्हणजे खुराक निवेदन. तर खुराक तुम्ही व्यवस्थित चांगला देणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. खुराकामध्ये फक्त मका देऊ नका, गहू देऊ नका, तर आपण जो खुराक फॉर्म्युला तयार केलेला आहे, मका, गहू, हरभरा, सोयाबीन, खपरी, सरके आणि मिनरल मिक्सर, हे जे खुराक फॉर्म्युला आहे तुम्ही जर बघितलं असेल तर जाऊन बघू शकताय. तर त्या खुराक फॉर्म्युलानुसार काय करायचं, तयार करायचं. आणि सुरुवातीला समजा उदाहरण घेऊया 3 महिन्याची बोकड आहेत तर त्याला काय करायचं, सुरुवातीला 150 ग्रॅम द्या, त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यात 200 ग्रॅम, 250 ग्रॅम, 300, 350, 400 असं करत करत काय करायचं, खुराक वाढवायचं, खुराकाचं प्रमाण वाढवायचं. तर त्याच्यामुळे काय होतं की वजन वाढण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे ते म्हणजे खुराक. आणि खुराक जर तुम्ही जास्त दिलं तर तुम्हाला चांगला ह्याच्यातून चांगला फायदा होणार आहे. आणि वजन वाढीसाठी खुराक महत्वाचा आहे आणि त्याच्यासोबत महत्वाचं आहे ते म्हणजे चारा नियोजन.
तर चारा नियोजन मध्ये तुम्हाला सांगतो, सुका चारा जो आहे तर तुम्ही 70% द्यायचा आणि वला चारा हा 30% द्यायचा. असं का करायचं? तर वल्या चाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त असतं आणि सुक्या चाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे कमी प्रमाणात असतं. तर त्यामुळे सुका चारा तुम्ही जेवढा जास्त द्याल तर तेवढं काय होतं की त्या प्राण्याचं जे शरीरामध्ये जी चांगली वाढ होणार आहे प्रोटीन कॅल्शियम फॅटची हे जास्त प्रमाणात होत असते. मग सुक्या चाऱ्यामध्ये तुम्ही तुरीचं भुसकट, हरभरा, सोयाबीन वगैरे देऊ शकता, काही अडचणच नाही. हरिपत्ती आहे, कडबा. आता सुका चारा तुम्ही 100% पर्यंतही देऊ शकता, पण 100% दिल्यावरती काय गडबड होते? जसं की तुमच्याकडे विकत म्हणजे कमी पैशामध्ये सुका चारा जर उपलब्ध असेल तर तुम्ही 100% दिला तरी काय अडचण नाही, पण तुम्हाला विकतचा घ्यावं लागत असेल तर त्यावेळेस मग काय करायचं? 70% म्हणजे 2 टाइम सुका चारा, सकाळी आणि संध्याकाळी, आणि दुपारी वाला चारा द्यायचा. तर वाल्या चाऱ्यामध्ये तुम्ही अमिती घास आहे, दशरथ घास, तुती, शौरी, सुबाबळ, स्मार्टेड सगळ्याची कुट्टी करायची आणि त्याची चांगला रिझल्ट मिळतोय. तर वजन वाढीसाठी काय आहे की खुराक नियोजन खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर सुका चारा हे जास्त देणं खूप महत्वाचं आहे. तर सुका चारा एक देऊ नका, अदलून बदलून सुका चारा द्या. सकाळी तुरीस भुसकट, संध्याकाळी सोयाबीन, हरभरा वगैरे असं अदलून बदलून द्या, चांगला रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. आता वजन वाढ बघितली तर त्याच्यानंतर विक्रीचं नियोजन कसं करायला पाहिजे? तर विक्रीचं नियोजन करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे तर ते म्हणजे सोशल मीडियाचा यूज करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. तुमच्याकडच्या बोकडांची वजन वाढ असेल, चकाकी असेल आणि सोशल मीडियावरती इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब ह्याच्यावरती जर तुम्ही व्हिडिओ केलं तर त्याची विक्री हे लगेच होत असते आणि चांगला फायदा तुम्हाला मिळत असतो. तर त्याच्यातून तुम्हाला चांगला फायदा मिळतो तर सोशल मीडियाचा यूज करायला पाहिजे. तर बोकड पालन व्यवसाय कधी चांगला आहे आणि कधी घातक आहे तर ह्याच्याविषयी माहिती बघू. ज्यावेळेस तुम्ही बोकड घेतलेले आहेत तर त्या बोकडापैकी समजा तुम्ही 10 बोकड घेतलेले आहेत तर 10 बोकडापैकी सर्वसाधारण बघा 10 च्या 10 जर बोकड चांगली आली म्हणजे त्या बोकडाचं वजन वाढ चांगलं आहे, रोगाचा प्रॉब्लेम नाही, काय तर काहीच अडचण नाही. तुम्ही 10 बोकड घेताय आणि 10 बोकडापैकी सर्वसाधारण 6-7 बोकड चांगले आहेत आणि राहिलेले 2-3 बोकडाचे वजन वाढच होत नाही तर त्यामध्ये गडबड काय होते की तुमचा जो फायदा आहे ती वजन वाढ होत नाही. ज्या बोकडाची मृत्यूक झालेले आहे 2-3 बोकडाचे तर त्याच्यामध्ये फायदा जात असतो. तर हा प्रॉब्लेम जास्त आहे तर साथीच्या रोगाचा प्रॉब्लेममुळे बोकडांची मृत्यूक होते किंवा बोकड खरेदी करताना फसवणूक होते, ह्याच्यामुळे बोकड पालन व्यवसाय घातक आहे. पण बोकड पालन व्यवसाय कधी चांगला आहे? ज्यावेळेस तुम्ही 10 बोकड घेताय आणि 10 च्या 10 जर बोकड चांगले आहेत, 10 च्या 10 बोकडांचे वजन वाढ झाली, मृत्यूक नाही झाली तर बोकड पालन व्यवसाय शेळीपालनपेक्षाही बेस्ट आहे. चांगला फायदा होतो, त्रास कमी होतो आणि कमी दिवसामध्ये चलन फिरतं राहतं. तर हे बघितलंय तर आपल्याला रिस्क घ्यायची नाही आणि बोकड पालन व्यवसाय करायचा आहे तर त्यासाठी एक छोटंसं मी त्याच्यामध्ये उदाहरण किंवा छोटंसं त्याच्यामध्ये निवेदन केलेलं आहे ते तुम्हाला सांगतो. सर्वसाधारण आता उदाहरण घेऊया, तुमच्याकडे 10 शेळे आहेत तर 10 उस्मानाबादी शेळे आहेत, 10 शेळ्यांना तुम्ही बिटलचा बोकड क्रॉस केला तर एका शेळीला 2 पिल्लं झालीत असं आपण गृहित धरू. 10 शेळ्यांना 20 पिल्लं झाली तर 20 पिल्लापैकी 50-50% सूत्र असतं, 50% मेल आणि 50% फिमेल. जे 50% बोकड झालेले आहेत ते 50% बोकड झाले आहेत ना तर त्याच्यापैकी म्हणजे सर्व 50% म्हणजे किती होतं 20 शेळ्यांना म्हणजे सर्वसाधारण बघा 10 बोकड होतात. तर 10 बोकडापैकी काय करायचं? ज्या बोकडाची वजन वाढ चांगली होते म्हणजे आता सर्वसाधारण 10 बोकड आहे तुम्ही लहानपणापासून बघत असता मग तुम्हाला समजते की कुठल्या बोकडाची वजन वाढ होते कुठल्याची होत नाही वगैरे. तर सर्वसाधारण 10 पैकी 1-3 बोकडाची वजन वाढ होत नाही तर ती बोकड 3 महिन्यानंतर विक्री करायची आणि राहिलेली जी 7 बोकड आहेत ना सर्वसाधारण 5-6 महिन्यानंतर विक्री करायची. त्यामुळे काय होतंय की आपली रिस्क कमी होते म्हणजे बाहेरनं बोकड आणायची गरज नाही, चारा खुराक बदलायची गरज नाही आणि आपण आपल्या फार्मवरती बोकड ठेवणार आहे त्यामुळे काय होतं की त्यांची वजन वाढ ही फास्ट होत असते. तर त्यासाठी बोकड पालन मध्ये व्यवसाय कधी चांगला आहे, रिस्क कधी कमी आहे, तुमच्या शेळ्यांचे जे बोकड होतात ना ते ठेवल्यानंतर तुम्हाला चांगला फायदा होतो. तर मित्रांनो, आपण बोकड पालन विषयी सगळी माहिती बघितलेली, फायदा, तोटा, कुठून घ्यायचे, खरेदी सगळं नियोजन बघितलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बकरीसाठी जे बोकड पालन करतो तर त्याच्याविषयी माहिती बघणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे शेळीपालन व्यवसाय करत आहेत त्यांना काय अडचण येत असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.